शिक्षा के क्षेत्र में पशु विज्ञान भी एक महत्वपूर्ण क्षेत्र है जो सीधे तौर पर भारत की कृषि संस्कृति में आवश्यक भूमिका निभाता है। अब सरकार द्वारा पशु चिकित्सा क्षेत्र में डिग्री एवं निजी महाविद्यालय खोले जाने वाले हैं, जिसके विरोध में पशु वैद्यकीय महाविद्यालय द्वारा 27 जुलाई से अनिश्चितकालीन हड़ताल की जा रही है। उसी परिप्रेक्ष्य में आज इन छात्रों ने फुटाला स्थित पशु एवं मत्स्य विज्ञान विश्वविद्यालय नागपुर के आगे विरोध प्रदर्शन किया। दरअसल इन प्रदर्शनकारी छात्रों का कहना है कि यदि सरकार डिग्री की बजाय डिप्लोमा मुहैया कराएगी तो गुणवत्ता के विषय में क्या डिप्लोमा वाला पशु चिकित्सक उसी सटीकता से इलाज कर पाएगा जो डिग्री धारी डॉक्टर करेगा। ऐसी चिंता जताते हुए पशु वैद्यकीय महाविद्यालय की छात्रा वैष्णवी महाजन ने सरकार से सवाल किया है कि कृषि को बढ़ावा देने की बात कहने वाली सरकार LDO की भर्ती क्यों नहीं कराती। आमच्या मागण्या अशा आहेत की डिप्लोमा कॉलेज जे नवीन सुरू करण्याचं ठरवलं आहे सरकारने ते आणि प्रायव्हेट कॉलेजेस हे बंद असावे किंवा सुरू नाही करावे, कारण याच्या मागे जो उद्देश सरकार सांगतोय की आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचायसाठी वा शेतकऱ्यांपर्यंत पशु उपचार झाले पाहिजे यासाठी म्हणून करताय, बट एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण की डिप्लोमा होल्डर वेगळा असतो आणि डिग्री होल्डर वेगळा असतो। कधी डिग्री होल्डरला सगळं कळतं की काय असतं, किती डोज रेट असला पाहिजे, कशा प्रकारे आपण दिलं पाहिजे गोळ्यांचं बाकी सगळं, आणि डिप्लोमा होल्डरला तेवढा अभ्यासच नसतो की ते एवढ्यापर्यंत करेल। आणि जरी म्हणतं की 3.5 वर्षाचं करता येते, बट पुढे चालून त्याचे भरपूरसे इम्पॅक्ट पण असतात, जसे दुधामध्ये किती प्रमाणात तो आपण जो ड्रग दिला तो येईल, मांसमध्ये किती असतो, आपल्यामध्ये एवढं पशुधन आहे यांची आपण असं ठेवणार आहे का भारताचं भविष्य। सरकारचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही, बट पण समजा आता इथे एवढे सारे विद्यार्थी आहे जे LDOच्या जागेसाठी वाट पाहतात, तर LDOची जागा काढा, शेतकऱ्यापर्यंत पोचासाठी VD ग्रेड B ग्रेड A करा। त्याचं पण अगोदर सांगण्यात आलं होतं की करतील, बट अजूनही त्याचा काहीच हे नाही आणि त्यांना नवीन कॉलेजेस डिप्लोमा आणि हे काढायचं आहे। आम्ही असंच कंटिन्यू स्ट्राईकला बसणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण नाही होत। 5-6 कॉलेज बंद, क्लिनिक बंद आणि बाकी पण संघटना आमच्यासोबत आहे जे नाही करणार मग उपचार। निजी एवं डिग्री पशु वैद्यकीय विद्यालयों की निर्मिति कर सरकार पशु विज्ञान के शिक्षा का स्तर कम कर रही है, ऐसी संतापजनक प्रतिक्रिया देते हुए पशु वैद्यकीय महाविद्यालय के छात्र महेश कोले ने जानकारी दी कि हम 27 जुलाई से अनिश्चितकालीन हड़ताल पर है, लेकिन सरकार ने किसी भी रूप से इस बात को गंभीरता से नहीं लिया, जिसके चलते हम आज विरोध प्रदर्शन कर रहे हैं। तमाम पशु वैद्यक महाविद्यालय विद्यार्थी 27 तारखेपासून आम्ही बेमुदत संपा रहो, आज पर्यंत आम्ही महाविद्यालय आणि आमचे पशु देखील दवाखाने बंद ठेवले, परंतु आजपर्यंत आमची कुठलीही दखल घेतल्यात आलेली नाही, म्हणून आम्ही आज विद्यापीठाच्या गेटवर इथं प्रशासनाला जाब विचारण्यासाठी इथे उभा आहोत। आम्ही प्रशासनाला आमचे एवढीच म्हणणं आहे की डिप्लोमा सुरू करण्यासाठी प्रशासनाची जेवढी धावपळ होती ती आम्ही आज पोरं आंदोलन करत आहे याच्यासाठी का नाही आहे। रविवारीसुद्धा ते डिप्लोमा सुरू करण्यासाठी मीटिंग घेण्यात आल्या, परंतु विद्यार्थी संपावर आहे याच्या मागण्यांसाठी प्रशासनानं काय केलं हे आमच्या प्रशासनाकडे मागणं आहे। आणि आमच्या मागण्या एवढ्याच आहे की जो डिप्लोमा हुक अटलेला आहे हा बंद करायचा आणि जे खासगी पशुवैद्यक महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय असेंब्लीमध्ये मंत्री महोदयांनी घेतलेला आहे तो बंद करायचा। अब आगे ये देखना काफी रोचक रहेगा कि सरकार इस अनिश्चितकालीन हड़ताल का संज्ञान किस प्रकार से लेती है। देखते हैं आगामी भविष्य में। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहोड़ के साथ मनीष टेम्बरे की रिपोर्ट।